हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। पावसाळ्यात येणारे सगळ्यात जास्त उत्पादन म्हणजे आळूची पानं। या पानांची आपण भाजी सुद्धा करतो आणि जी जाड पानं असतात त्याची वडी सुद्धा करतो। आज आपण जी जाड पानं असतात काळपट त्याची वडी मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे आळूची वडी। सो लेट्स स्टार्ट। बाजारामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे आळू मिळतील, एक असतं भाजीचं आणि दुसरं असतं वडीचं। भाजीचं जे असतं ते अगदी हिरवंगार असतं, पोपटी असतं, आणि वडीची जी पानं असतात किंवा जे वडीचं जे आळू असतं ते असं काळपट त्याची पानं असतात, आणि वडीचं जे आळू असतं ते त्याची पानं ही खूप जाड असतात, अगदी पेपरासारखी जाड असतात। आणि भाजीचं ते असतं ते एकदम अशी मऊ असतात त्याची पानं। आणि आता तुम्हाला ही पानं मी दाखवते, हे बघा, ह्या प्रकारची पानं आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतात। आणि ही पानं जी आहेत आपण आणायची, त्याची देठं काढायची, स्वच्छ धुवून घ्यायची ती पानं, आणि त्याच्या ज्या शिरा असतात त्या आपण काढून घ्यायच्या, त्याच्या वेली काढून घ्यायच्या, आणि मी लाटण्यानी ते व्यवस्थित असं ठेचून घेतलेलं आहे हळूहळू, जेणेकरून त्याच्या ज्या वेली असतात जाडसर त्या आपल्याला त्या दाबल्या गेल्या म्हणजे आपल्याला वडी करताना ते मध्ये मध्ये येणार नाही। अशा प्रकारचं मी करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि ही सगळी पानं मी व्यवस्थित मांडून घेतलेली आहेत आणि आता आपण वडी करायला सुरुवात करूया। आपल्याला आळू वडी करण्यासाठी मी इथे जवळजवळ 3 ते 4 चमचे कच्चं जिरं घेतलेलं आहे, आणि हे खोबऱ्याचे सुके खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते सुकं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे गॅसवरती, आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले, आणि ह्याचं बारीक आपण पेस्ट करायची। ती पेस्ट आपल्याला जे बॅटर तयार करणार आहोत वडीचं त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं। आता मी ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेते। भाजलेलं सुकं खोबरं आणि कच्चं जिरं ह्याचं मी छानपैकी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे, आणि ती आपल्याला आता आळू वडीचं जे बॅटर करणार आहोत त्यामध्ये आपण हे ऍड करणार आहोत। आता आपण आळू वडीचं बॅटर करायला आधी सुरुवात करूया। आपल्याकडे आळूची जी पानं आहेत ती 5 ते 6 पानं आहेत, त्याप्रमाणे मी इथे 1 पाऊंड बोल भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण घेऊया आधी, आणि त्यामध्ये आपण आता एक एक इन्ग्रेडियंट्स ऍड करूया। हिंग घेतलेला आहे, अगदी बऱ्यापैकी घेतलेला आहे, अर्धा चमचा आपण हळद घेतोय, मीठ घेऊया चवीनुसार मीठ, जिरा पावडर आणि धणा पावडर। आपण इथे जिरं वाटून पण घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण यामध्ये जिरा पावडर आणि धणा पावडर घेतलेले, जवळजवळ 1.5 चमचा घेतलेला आहे। इथे 1 चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे, आणि हा आपल्या घरचा साठवणीचा जो मसाला असतो तो घ्यायचा आहे मी। हा आमच्या घरातला दैवज्ञ मसाला जो आहे तो यूज करते। आपण तीळ घालूया, तिळामुळे आपल्या आळूवडीला खूप छान शोभा येते। हे तीळ आहे ते कच्चे तीळ आहे, तसेच इथे मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे, ती सुद्धा कच्ची घेतलेली आहे, तसेच 2 चमचे मी बडीशोप घेतलेली आहे। त्यांनी खूप छान असा स्वाद आपल्या आळूवडीला येतो। आता यामध्ये आता आपण हा चिंचेचा जो कोळ आहे तो आपण घालूया। चिंचेचा कोळ घालण्याचा मुख्य उद्देश हा आहे की बहुतेक वेळा आळूची पानं असतात ती खाजाळ असतात, खाज येते आपल्या घशाला, त्यामुळे आपण
हा चिंचेचा कोळ ऍड केलेला आहे, पण त्यामध्ये मी गुळ सुद्धा घातलेला आहे, म्हणजे चिंच आणि गुळ हे दोन्ही सुद्धा मी मिक्स करून ठेवलेलं होतं। आणि चिंचेमुळे आपल्या या आळूवडीला खूप चव सुद्धा खूप छान येते। आता हे जिरं आणि खोबरं ह्याचं जे वाटण आहे ते आपण ऍड करायचंय। तांदूळाचं जे पीठ आहे ते मी इथे एक 3 चमचे वापरणार आहे, ज्यामुळे आपल्या आळूवड्या आहेत त्या छान क्रिस्पी होतील। आणि आपण अंदाज घेत घेत हे पीठ भिजवायचंय। फार घट्ट नाही आणि फार सैल नाही, अशा प्रकारे आपण हे बॅटर तयार करायचंय। आपलं आळूवडीचं मी बॅटर जे आहे ते व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे, आणि आपल्याला जी कन्सिस्टन्सी हवी आहे ती तुम्हाला मी दाखवते। हे बघा, अशा टाईपची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। हे बॅटर तयार झाल्यावरती तुम्ही मीठ गुळ चाखून बघायचंय, कारण मग नंतर एकदा ती उकडल्यावरती आपल्याला काही ऍड करता येणार नाही। तुमच्याकडे कितपत आळूवडी गोड लागते किंवा मीठ तुम्हाला कसं हवंय ते तुम्ही ह्या क्षणापर्यंत ऍड करू शकता। आता आपण आळूची जी पानं आहेत त्यांना हे बॅटर कसं लावायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आपण जी पानं मार्केटमधून आणलेली असतात त्यातलं सगळ्यात मोठं जे पान असतं ते आपण अगदी बेसला लावायचं, जेणेकरून आपली जी वडी असते त्याला फार ती लावताना आपल्याला फार बरं पडतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी त्याच्यानंतरचं थोडं छोटं पान असं करत करत आपण ही वडी तयार करायची। अगदी पानाच्या शेवटच्या टोकापर्यंत आपलं जे बॅटर आहे ते लागलं गेलं पाहिजे, नाहीतर मग आपली जी वडी असते ती अशी रिकामी रिकामी लागते, नुसती पानं पानं तोंडात येतात असं होता काम नये। आणि ज्या वेळेस तुम्ही ही वडी लावाल तेव्हा मोठं, आता हे जसं मी ताट घेतलंय किंवा तुमच्याकडे मोठा पाट असेल त्याच्यावरती तुम्ही हे बॅटर लावायचे वडीच्या पानांना, जेणेकरून आपल्याला खूप सोपी जाते वडी करायला। आता तुम्ही बघत असाल माझ्याकडे हे जे पान आहे ते असं मोठं पान आहे, कारण आणखीन एक तुम्हाला दुसरा सांगायचंय, तुम्हाला जर वडीचं चाक असतं ते मोठं हवं असेल किंवा आपल्याला वडी जी मोठी अशी हवी असेल तर पानं बाजारातून आणताना मोठी पानं कधी पण घ्यायची, पण ही पण काळजी घ्यायची की ती फार जून पानं घ्यायची नाहीत, कारण मग त्याच्या जी देठं असतात तिथे आपल्याला फार मेहनत घ्यावी लागते आणि वडी उकडायला पण खूप वेळ जातो, त्यामुळे ते जरा तुम्ही पाहायचे। आता हे पान मी असं एक लावलंय, आता दुसरं जे पान आहे ते असं आपण उलट लावूया।
तुम्हाला मी मगाशी सांगितलं आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते खूप पातळ करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चण्याचं पीठ कधीही भिजवताना पाणी जे आपण यूज करतो ते वाटीत किंवा एखाद्या पेल्यात घेऊन तुम्ही भिजवायचे, कारण जग किंवा मोठं तुम्ही जर भांडं घेतलं तर ते भस्कन पाणी आपल्या चण्याच्या पिठामध्ये किंवा डाळीच्या पिठामध्ये येतं आणि बॅटर जे आपलं असतं ते एकदम लूज होऊन जातं. असं करू नका, कारण चण्याच्या पिठाला खूप कमी पाणी लागतं. जेव्हा आपण वडे भजी याचं सुद्धा आपण बॅटर तयार करतो त्यावेळेस सुद्धा ही काळजी तुम्ही घ्यायची. अगदी शेवटच्या पानाच्या शेवटच्या टोकापर्यंत आपलं जे बॅटर आहे ते पोचलं पाहिजे. हे बघा, इथे मी तीन पानं आता लावून घेतलेली आहेत आणि आता आपण ह्या वडीची जी राईट साईड आणि लेफ्ट साईड अशी फोल्ड करून घ्यायची आणि त्याला असं प्रेशर द्यायचं हलक्या हाताने आणि त्याला सुद्धा मध्ये आपण ही हे जे बॅटर आहे ते लावायचंय. आता आपण ही दोन्ही भाग आपण दुमडलेत राईट अँड लेफ्ट आणि आता आपण हा जो खालचा भाग आहे तो आता आपण फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि आता ही जी वडी आहे ती आपण घट्ट अशी वळून घ्यायची. वळताना सुद्धा मध्ये मध्ये आपण हे बॅटर लावायचंय. हे बघा, हे अशा प्रकारे ज्या वेळेस आपण वडी वळत असतो त्यावेळेस मध्ये मध्ये हे बॅटर आपण त्याला लावायचे. हे बघा, आपली अशा प्रकारे वडी एकदम तयार झालाय. हा आळूवडीचा उंडा, याला आळूवडीचा उंडा म्हणतात. आणि हा आता आपण बॉईल करत ठेवायचा आहे जवळजवळ अर्धा तास. आपल्याकडे आणखीन आळूची पानं आहेत, त्याला सुद्धा हे उरलेलं मी बॅटर लावून अशा प्रकारचा आळूवडीचा उंडा तयार करते, मग आपण ते बॉईल करायला घेऊया. तुम्ही बघू शकताय आपले आळूवडीचे उंडे एकदम रेडी झालेले आहेत आणि आपण ज्यामध्ये हे उकडणार आहोत त्याला मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे, ग्रीसिंग करून घेतलेला आहे. आणि आता आपण हे उंडे जे आहेत ते उकडायला ठेवायचे जवळजवळ 35 मिनिटं. आता तुम्हाला मला एक सांगायचंय, आपली जी हे चाळण जी आहे याच्यामध्ये हा एवढा उंडा बसणार नाहीये, त्यामुळे हे मी कट करणार आहे आणि आपण हा जो
कुंडा आहे तो आता यामध्ये आरामात बसवू शकतो। आणि आपण ते आता व्यवस्थित स्टीम करायला घेऊया। हे बघा, हे पाणी मी उकळत ठेवलेले आहे आणि त्यावरती आपण हे आळूवडीच्या उंड्यांची जी चाळण आहे त्यावरती आपण ही चाळण ठेवतोय आणि हे झाकण सुद्धा मी ठेवलेले आहे। आता हे 35 मिनिट जवळजवळ आपण छान पैकी हे बॉईल करून घेऊया आणि नंतर ते थंड झाल्या की आपण त्या वड्या कापून घेऊया। आपण आळूवड्याचे जे उंडे आहेत ते उकडायला ठेवले होते ते आपण व्यवस्थित उकडून पण घेतलेत आणि त्या ते उंडे आहेत ते व्यवस्थित गार पण झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, हे बघा असे एकदम गार झाले पाहिजे थंड, तरच आपल्याला जशा हव्या त्या प्रकारचे आपल्याला वड्या छानपैकी कट करता येतात। आता मी ह्या ज्या वड्या आहेत त्या धारधार सुरीनी हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊया। फार पातळ किंवा फार जाड वडी कट करू नये, फार पातळ केल्या का अगदी कडकडीत होतात आणि खायला काही मजा येत नाही आणि फार जाड केल्या तेही चांगलं नाही। आपण मीडियम साईजच्या वड्या कट करून घेऊया। आपण ज्या आळू वड्या आता उकडून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत ते आपण दोन प्रकारे त्या आता आळू वड्या करणार आहोत। म्हणजे काय, एक आपण नॉर्मल महाराष्ट्रीयन स्टाईल जी आपण आळूवडी डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करतो त्याप्रमाणे आणि दुसरी जी आहे ती गुजराती स्टाईलची फोडणी दिलेली आळूवडी, जशी आपण ढोकळ्याला वगैरे किंवा सुरळीच्या वड्यांना जशी फोडणी देतात त्याप्रमाणे आपण कुठच्याही फरसाणच्या दुकानामध्ये आपल्याला ज्या आळूवड्या मिळतात त्या फोडणीच्या असतात, गोडसर अशी फोडणी त्या आळूवड्यांवरती घातलेली असते। तशा आपण अर्ध्या तशा आणि अर्ध्या फ्राय अशा मी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या आळूवड्याच दाखवणार आहे। मी ते पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण या ज्या तळणीच्या ज्या आळूवड्या असतात त्या आपण आधी करून घेऊया, ज्या आपण नेहमी आपल्या घरामध्ये करत असतो। थोडं जास्त तेल वापरून आपण या आळूवड्या फ्राय करायच्या, म्हणजे त्या अगदी आतपर्यंत तळल्या जातात आणि चवीला पण खूप छान होतं। आपण आता वडीची दुसरी साईड सुद्धा फ्राय करून घेऊया। आपण सगळ्या ज्या वड्या आहेत त्याची दुसरी साईड सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आपल्या आळू वड्या आहेत तुम्ही बघू शकताय मस्तपैकी फ्राय झाल्या दोन्ही साईडनी। आता मी ह्या काढून घेते आणि तुम्हाला सर्व्ह करून दाखवते। आपल्या ज्या आळू वड्या आहेत त्या आपण नेहमी तळणीच्या करतो त्याप्रमाणे मी शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण फोडणीच्या गुजराती स्टाईलच्या ज्या आळू वड्या आहेत त्या आपण करून घेऊया। मगाशी आपण ज्या आळूवड्या तळल्या होत्या त्याच पॅनमध्ये मी आता एक चमचा तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, थोडीशी कढीपत्त्याची पानं, हिंग, एक मिरचीचे तुकडे आणि भरपूर असं तीळ आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे
आपण छान पैकी फ्राई करून घ्यायचे, कारण त्याचा खमंगपणा आपल्या या गुजराती स्टाईलची जी आपण आळूवडी करतोय त्यामध्ये खूप उपयुक्त ठरणार आहे। आणि त्यामध्ये आपण अगदी 2 चमचे पाणी घालणार आहोत। आणि इथे 1 चमचा आपण साखर आणि थोडंस अगदी नावाला मीठ आपण त्यामध्ये ऍड करतोय आणि फोडणी आपण छानपैकी आता उकळून घेऊया। आपली फोडणी छानपैकी झाली आहे आणि आता ह्या ज्या उकडलेल्या वड्या आहेत आळू वड्या त्या आपण कटिंग करून मगाशी घेतल्या होत्या त्याच्यावरती आपल्याला ही फोडणी आता घालायची। ह्या आळू वड्या आपल्याला अजिबात तळायच्या नसतात, याच्यावरती ही आपण फोडणी आता घालूया। आपण आज ज्या आळू वड्या केलेल्या आहेत त्यातली एक आहे ती महाराष्ट्रीयन स्टाईलची आणि दुसरी आहे ती गुजराती स्टाईलची। महाराष्ट्रीयन स्टाईलची आपण नेहमी आळू वडी करतो, ती आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करत असतो, हे तर तुम्हाला माहितच आहे आणि मी तशा प्रकारची केलेली सुद्धा आहे। आणि जी दुसऱ्या प्रकारची जी आळू वडी आहे ती फक्त त्यावरती फोडणी दिलेली ही गुजराती स्टाईलची आळू वडी ही सुद्धा आपण केलेली आहे। मी ह्या 2 प्रकारच्या आज आळू वड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत। अशा प्रकारच्या तुम्ही दोन्ही प्रकारच्या आळू वड्या करायच्या आहेत आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे। माझे व्हिडिओज जर तुम्हाला नक्की आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना प्लीज 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 शेअर लाईक आणि कमेंट करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।